त्यामुळे खऱ्या अर्थाने क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न नक्कीच होताना पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतोय, झेल टिपलाय, मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलाय, हा असेल षटकार. धुआधार हा गेला षटकार. सन्माननीय दानपोशे डावकर बैलगाडा संघटना यांचा स्टँड मध्ये झेल टिपलाय अर्थात असेल उत्तुंग षटकार. सामन्याचं समीकरण परत एकदा बदलेल. 5 चेंडू 17 धावा. परत एकदा अप्रतिम, लाजबाब, जबरदस्त तडाखा, चेंडू सीमापार, उत्तुंग षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार. सन्माननीय दानपोशे डावकर बैलगाडा संघटना यांचा उत्तुंग षटकार. षटकार हॅट्रिक जर पूर्ण झाले तर या ठिकाणी जिंदगी है तो खाब है, खाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिल है, मंजिल है तो दिक्कत है, और दिक्कत है तो मैं सोयल हूं ना. अकरा धावांची गरज, फक्त लिहून द्या जे बक्षीस द्यायचे लिहून द्या, विनंती आहे. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक नक्की दिलेला आहे, याकडे उपस्थित होत आहेत विश्वस्त समर्थ संकुल, याकडे सरांचं शुभागमन झालेलं आहे. शेळके सरांचा मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. आणि लागोपाठचा मला वाटतं हा चौकार असेल. चार रंपांचा इशारा केलाय. मी सरांना विनंती करेल आपण मुख्य मंचावरती यावं. आदरणीय वल्लभ शेळके सर समर्थ संकुल विश्वस्त, सरांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. स्वप्निल जाधव आणि त्याचबरोबर विकेटचा असलेला नियम, सोहेल सोहेल आणि सोहेल, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार. 6 धावा, वैयक्तिक 44 धावांवरती नाबाद सोहेल चौगुले. हे पा, यानंतर राधुरी संघासाठी सरांचा पायगुण लकी आहे. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज परत एकदा तयार. आणि बेला प्रीमियर लीगचा विजेता विजेता नक्कीच होतोय, तर उपविजेता ठरतोय आपण पाहतोय.